नमस्कार, मी डीडी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय पत्रकार संघाचे आजचे बातमीपत्र। पाहूयात बातम्या विस्ताराने। बातमी पाहणार आहोत आमचे जिंतूर प्रतिनिधी प्रदीप कोकडवार यांच्याकडून। बातमी आहे परिवर्तनवादी विचार आणि सर्वसामान्यांच्या भावनिक संघर्षाची। प्रत्येक व्यक्तीला समाजाला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचे मर्यादित स्वातंत्र्य आहे। मात्र जेव्हा हे स्वातंत्र्य सार्वजनिक स्वरूपात केले जाते आणि यामधून कुणाच्या भावना दुखावत असतील तर संघर्ष तर अटळ आहे। याचे झाले असे की परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शहर शाखेचे कार्याध्यक्ष पंढरीनाथ शिंदे यांनी आपल्या ऋषिकेश नावाच्या मुलाचा वाढदिवस चक्क स्मशानभूमीत साजरा केला आणि वाढदिवसाची पार्टी म्हणून मांसाहाराची पार्टी दिली असा आरोप करत शहरवासियांनी संताप व्यक्त केला। आणि याचाच एक भाग म्हणून सोमवार दिनांक 24 रोजी हिंदू समाज बांधवांनी संत महंतांच्या उपस्थितीत गोमूत्र शिंपडून व मंत्रोच्चारण करून स्मशानभूमीचे शुद्धीकरणही केले। स्मशानभूमी ही सुद्धा हिंदू धर्मियांसाठी एक पवित्र ठिकाण असून स्मशानभूमीची विटंबना केल्याचे सांगत आयोजक व उपस्थितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आणि गुन्हा दाखल न झाल्यास जिंतूर बंदची हाकही उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे। याच पार्श्वभूमीवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रियाही दिल्या तर आनिसच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी बीड जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत भोसले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली। चला तर मग पाहूयात घटनेसंबंधी आलेल्या प्रतिक्रिया आणि शुद्धीकरण मोहीम। स्मशानभूमीची विटंबना झाली होती, त्याचं आज शुद्धीकरण करण्यात आलं। या प्रसंगी उपस्थित महेशानंद पुरी महाराज म्हणाले, या पवित्र अशा स्मशानभूमीमध्ये काही लोकांनी इथं जे कृत्य केलं ते हिंदू धर्माला काळीमा फासणारं, मानवतेला काळीमा फासणार होतं असं कृत्य या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे। ज्या ठिकाणी जाळतात त्या ठिकाणी वाढदिवसही साजरा करणं अयोग्य आहे। ह्या गोष्टीला कुठेतरी प्रतिबंध झाला पाहिजे, सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यांचा निषेध करायला पाहिजे। त्यांनी पण असं कृत्य ते या ठिकाणी केलं नाही पाहिजे। शिवसेना शहरप्रमुख कांतराव धानोरकर म्हणाले, शिवसेना सदैव हिंदूच्या पाठीशी आहे व काही जरी अशा अनुचित प्रकार जर घडला तर आम्ही शिवसेनेतर्फे रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू। ठामपणे योजकेनं जर नाही भागितलं तर आम्ही सर्व जिंतूर बंद करू। त्याच्या ग्रामीण भागातून आलेले श्री दिगंबर बुधवंत म्हणाले, मी पंढरीनाथ देवस्थान संस्थान पांगरी आमच्या पूर्ण गावाच्या वतीनं हे जे अमानवीय कृत्य केलेलं आहे या जिंतूरच्या स्मशानभूमीमध्ये येडंवाकडं खाऊन ही स्मशानभूमी बाटविण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ती पवित्र करून या लोकांना अटक करावी असा मी तीव्र शब्दात या लोकांचा निषेध करतो। दिलेली आहे या प्रसंगी उपस्थित भाजपाचे शहराध्यक्ष श्री राजेश वट्टमवार। आज हिंदू स्मशानभूमीमध्ये संत महात्म्यांच्या उपस्थितीत व सर्व तमाम हिंदू प्रेमी जनतेच्या वतीने आज इथे शुद्धीकरणाचा कार्यक्रम पार पडला। मागील 19 तारखेला काही लोकांनी या ठिकाणी मटण खाऊन मांस खाऊन ह्या पवित्र जागेचा भंग केला होता, या पवित्र जागेला हे केलं होतं आणि आता या अशुद्ध केलं होतं। आणि पोलीस प्रशासनाला मागे 2 दिवसापूर्वी आपण याबाबत फिर्याद पण दिलेली आहे। पोलीस प्रशासनाने कालचा दिवस हा गणपती विसर्जनाचा असल्यामुळे आज संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन दिले आणि जर पोलीस प्रशासनाने आज जर त्यांच्यावरती गुन्हे दाखल नाही केले तर येत्या 2 दिवसामध्ये जिंतूर शहर बंद ठेवण्यात येईल। गुन्हे कोणावर दाखल करायचे साहेब? ठाण्यावर, आयोजकावर, संयोजकावर? आयोजक, संयोजक आणि उपस्थित ह्या सर्वांवरतीच गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, तेव्हाच हे आंदोलन मागे घेतलं जाईल। भक्तपरायण परमपूजनीय संदीप महाराज शर्माजी उपस्थित आहेत, त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय,
सनातन वैदिक संस्कृतीमध्ये मंदिर जितकं पवित्र आहे तितकं स्मशानभूमीलाही पवित्र मानलेलं आहे. कारण की मंदिर में भगवान रहते तो स्मशान में महादेव रहते. तो स्मशानामध्ये भगवान शंकराचा वास आहे आणि म्हणून शिवमहिम स्तोत्रामध्ये आलं, स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिता भस्मा लेपोन रगत रोटी परिकरा. तर या ठिकाणी शिव यांचं अधिष्ठान असल्यामुळे या स्मशानभूमीमध्ये जे आहे मांस भक्षण करून सनातन वैदिक संस्कृतीची अवहेलना करणं हे अत्यंत निंदनीय आहे. या ठिकाणी वाढदिवस जर साजरा करायचा होता तर त्याला वेगळ्या पद्धतीनं उपक्रम करता आला असता, परंतु केवळ या ठिकाणी काहीतरी धर्माच्या नावावर विडंबना करणं हे अत्यंत दुःखजन्य आहे. आणि म्हणून या सनातन वैदिक संस्कृतीचा अभ्यास न करता कोणीही या संस्कृतीवर बोलणं हे हा देखील एक अपराध आहे. आणि म्हणून यानंतर तर अशा पद्धतीनं कोणतं कृत्य या स्मशानभूमीमध्ये होऊ नये. आणि या ठिकाणी सर्व साधुसंतांच्या सान्निध्यामध्ये आज या ठिकाणी या स्मशानभूमीचं शुद्धीकरण करण्यात आलं. या कृत्याचा आम्ही जाहीर या अशा पद्धतीनं निषेध करतो आणि त्यांच्या मताचं आम्ही खंडन करतो. प्रसाद महाराज गडदेव उपस्थित होते, त्यांनीही स्मशानभूमीचं शुद्धीकरण केलं आणि त्यांनी प्रतिक्रिया सांगताना असं म्हटलं आहे. या ठिकाणी काही मंडळींनी जे कार्य करायला नव्हतं पाहिजे तिथं उपस्थित राहून केलं, म्हणजेच वाढदिवस साजरा केला. मुळात वाढदिवस हा उत्सव आनंदाचा नाही, तो उत्सव दुःखाचा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात वाढदिवस साजरा करू नका. जन्मलिया दिवस दिवशे हो लागती काळाच्या आयशे की वाढती करती उल्लासे उभवती गुडिया. मृत्यू लोकाचं हे उफराटं राहणे वाढदिवस हा दुःखाचा क्षण आहे. आणि या मंडळींनी पवित्र अशा स्मशानभूमीमध्ये येऊन आनंदाचा क्षण साजरा केला. तोच क्षण त्यांना वेगळ्याही पद्धतीनं साजरा करता येत होता, पण आमच्या या वारकरी संप्रदायामध्ये या स्मशानभूमीला एक अनन्य साधारण महत्त्व आहे की या स्मशानभूमीमध्ये देवाचे देव महादेवाचं वास्तव्य असतं. कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगिराज, भगवान शंकराची ही राहण्याची जागा आहे. म्हणून या ठिकाणी त्या मंडळींनी असं कार्य करायला नव्हतं पाहिजे, त्याबद्दल वारकरी संप्रदायाबद्दल मध्ये मी त्यांचा निषेध व्यक्त करतो. पवित्रो वा सर्वावस्थांगतो विभा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभायामिन्दर शुचिः सर्वं शुचिः. या प्रसंगी मंत्रोच्चारामध्ये या हिंदू स्मशानभूमीचं आज शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे. लोकांच्या ईश्वरविषयक भावनेला आम्ही मानू शकतो, परंतु आजही समाजामध्ये भूत भानामती करणी या कन्सेप्ट घेऊन समाजाचं शोषण करणारी एक व्यवस्था आहे. आणि मला वाटतं जिंतूरचं जे प्रकरण झालेलं आहे हे जे शोषण व्यवस्थेतील काही लोक आहेत त्यांचा हा प्रताप असावा. स्मशानभूमीमध्ये एखादा मांसाहार करणं आम्हालाही माहिती आहे की ते नेहमी करायचा नसतो, परंतु आपल्याला माहिती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की समाज आजही भूतभादे आणि करणी या काही संकल्पनेवर टिकून आहे. अशावेळी आमच्या ज्या कार्यकर्त्या आहेत पंढरीनाथ शिंदे जिंतूरचे, त्यांनी कदाचित समाजातील मांसाहार केल्यानं तिथं काही फरक पडत नाही असा संदेश देण्यासाठी त्या ठिकाणी मांसाहार पार्टी केलेली असावी. ते काही शो करण्यासाठी किंवा आपलं फार प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही आहे. आजही समाजामध्ये असा एक समज आहे की स्मशानभूमीत मांसाहार केल्यानं अंडी किंवा मांस खाल्ल्यानं भूत लगेच लागतं. मग ते लागतं का हे सिद्ध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलं. खरं होतं सक्रिय पत्रकार संघाचं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.